Dunston Delicious, pizza, burger, french fries, cold coffee, pasta, pastry, cakes, hot dog, and much more. Please visit our cafe, Dunston Delicious. Contact number 9511839311. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीमध्ये काही आपले कलागुण लपलेले असतात, तर प्रत्येकाने नोकरीच करायला पाहिजे असं काही नाहीये. आपल्या कलागुणांना वाव देऊन आपण आपल्याला जे येत आहे ते त्याच्यामध्ये प्रगती होऊ शकतो, त्याच्यातून निर्मिती करू शकतो आणि आपला आपण व्यवसाय नक्कीच करू शकतो. हे मला जमलंय तर तुम्हाला जमायला काहीच हरकत नाही. डस्टन डिलिशियस कॅफेच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रचिती अंगळ आपलं स्वागत करीत आहे. आज आपण अशा गृहिणीला भेटणार आहोत की ज्यांनी आपली परंपरा जपलेली आहे रुखवतीसाठी, लहान मुलांसाठी आणि घरातल्या लेडीजसाठी, ज्या आपल्याला नेहमी लागणाऱ्या सणासुदीला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे. आज आपण त्यांची ओळख करून घेऊयात, त्यांच्या प्रॉडक्टबद्दल जाणून घेऊयात आणि त्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल हेही पाहूया. नमस्कार, आपली ओळख करून द्या. मी अश्विनी देवधर. मला लहानपणापासूनच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह वस्तू करायची आवड होती. अगदी शाळेत असताना मी छोटी छोटी कार्ड्स वगैरे बनवली होती, आपली विजिटिंग कार्ड्स किंवा याची आणि हाताने करून. त्याच्यानंतर वेगवेगळे कोर्सेस केले शिवणाचे वगैरे. लग्नानंतर मला जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा मी शिवण क्लास लावून वेगवेगळे मुलींवरती प्रयोग केले, वेगवेगळे त्यांचे कपडे शिवून बाहेरच्या ऑर्डर मला यायला लागल्या. त्याच्यानंतर बाळंतविडे वगैरे शिवले, त्याची मी एक्झिबिशन्स भरवली स्वतःची. त्यालाही मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. काही काळानंतर मी गरजेप्रमाणे माझे बिझनेस बदलत गेले भरपूर. नंतर गवले गेले होते एकदा मी माझ्या घरी स्वतःसाठी, तर एक आजी आल्या त्या म्हणाल्या इतके सुंदर केले तू विकत का नाही. बस खरी तर बाहेरच्या बिझनेसला माझी सुरुवात झाली. ते मी दुकानात ठेवले तिथून विक्रीला सुरुवात झाली माझी. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारच्या पोळ्या, पुरण, सांदा आणि गुळ, त्याच्या ऑर्डर मी घेतली. त्याच्यानंतर चकली आणि कडबोळी हा माझा प्रचंड मोठ्या प्रमाणात बिझनेस होता. म्हणजे लिगली वॅट वगैरे भरून करत होतो. तर पुण्यातली 10 दुकानं म्हणजे आरती, वैद्य, अग्रज वगैरे अशी 10 दुकानं माझी होती आणि त्यांना रोज मी सप्लाय करत होते. परंतु लेबर प्रॉब्लेम पण मला ते बंद करायला लागलं. मध्ये कोरोनामुळे मास्कची गरज खूप भासली होती तेव्हा मी खूप मास्क शिवले आणि पूर्ण कॉटनचे होते. लोक ते अक्षरशः 18-18 तास शिवून वावरू शकत होते आणि अमेरिकेला वगैरे सुद्धा मला खूप ऑर्डर आले त्याच्या. ते मी काही दिवस केलं, तेही माझं चालू आहे. अजून खूप छान म्हणजे तुमच्याकडे व्हरायटी मंगळसूत्र याचा वापर करून हे मी केलेला आहे. हे एकतर रुखवतामध्ये म्हणतात किंवा आपल्या घरी काही मंगळागौर आहे, सत्यनारायण आहे लग्नाचा वगैरे, तर त्याच्यासाठी ही जी तोरण आहे ती मी कापडी आणि खणाच्या अशी दोन्ही करते. तर स्वतः मी याच्यावरती स्क्रीन प्रिंटिंग केलं आहे. जे आपली शुभचिन्ह आपण वापरतो किंवा मानतो ती आहेत सगळी याच्यामध्ये. आणि यांना बोंडे आणि घंटामणी वगैरे वापरून मी डेकोरेटिव्ह केले. हे मण्यांचं तोरण आहे, हे पूर्ण 36 इंच आहे. याच्यामध्ये मी ही जी फुलं आहेत ही स्वतः हाताने घरी तयार करते. पॉशेबल आहे हे, तुम्ही दाराचं तोरण म्हणून वापरू शकताय. फोटोला हारही होतो याचा, तसंच हे पानाभोवतीची मैरप म्हणूनही तुम्ही वापरू शकता. सुंदर आहे तुमच्याकडे मैरप वगैरे, अगदी सगळ्यांना आवडण्यासारखे आहेत आणि तोरणही खूप छान आहेत वेगवेगळे प्रकार. तर ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय आहे? लहान बाळांना आपण जे बारशाच्या दिवशी कुंची घालतो पारंपरिक, त्या पण मी करते. तर ही एक आहे, ही अशी खणाची आहे, हा एक प्रकार आहे. हे सतरंजीचं दुपट आहे. तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त स्वस्तिक, भिरभिर, बुद्धिबळाचा फट आणि पिंपळ पान असं जर कुठलं तयार करून हवं असेल तर मी त्या ऑर्डरप्रमाणे करून देऊ शकतो. मी वेगवेगळी बस्करं पण करते. त्याचं एकतर आपण चौरंगावरती टाकू शकतो किंवा आपल्याला स्वतःला खाली बसायला, काही आपल्याकडे गेट टुगेदर असतं, आपण जेवायला खाली वगैरे बसलो तर त्याच्यासाठी होतं. हल्ली लोक घर सजवण्यासाठी सुद्धा आपले सोफा सेटवर वगैरे पण हे घालतात. हे एक डिझाईन त्याच्यामधलंच आहे, हे एक आहे. मी बारीक रव्याचे गवले करते घरी. तसंच याला वेगवेगळ्या आपल्या 5 खिरी असतात ज्या आपण उपवतात ठेवतो, तर त्याही मी करते. फेणूल्या, चिगूर, नखुल्या, पोहे आणि मालत्या असे ते प्रकार आहेत. याचबरोबर मी वेगवेगळ्या पोळ्यांच्या पण ऑर्डर घेते. खवा, पुरण, सांजा आणि गुळ बरंच काही काही करता म्हणजे आम्हाला पाहून खूप छान वाटलं. पण मला एक असं विचारायचं आहे तुम्हाला की जेव्हा घरी आले तुमच्या तर मी काही गोष्टी बघितल्या, जसं 3D मॉडेल्स, तर तो नक्की काय प्रकार आहे? आम्हाला ते पाहायला आणि ऐकायला नक्की आवडेल. अरे वा, तुमचं एकदा लक्ष गेलं, खूप छान वाटलं. मला
हे आम्ही मुलांसाठी तयार केलेलं आहे. बाकी 3D मॉडेल्स आहेत अशी वेगवेगळी. हे फार्म हाऊस आहे तर मुलं किल्ल्यामध्ये ठेवायला वगैरे वापरतात. काही लोक गणपतीचं सजावट करतात त्याच्यासाठी हे वापरतात. तर आम्ही हे स्कूल गोईंग मुलांसाठी एवढ्यासाठी केलं आहे की हल्ली शाळेमध्ये प्रोजेक्ट्स असतात आणि बरेच वेळेला असं होतं की मुलांनाही वेळ नसतो, पालकांनाही वेळ नसतो, मग काहीतरी गडबड करून ते करतात. त्याच्यापेक्षा ही मुलं स्वतःच स्वतः तयार करतात. आम्ही हे किट असे तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये बॅकसाईडला इंग्लिश आणि मराठी अशी दोन्ही माहिती दिली. आम्ही क्रिझिंग आणि कटिंग करून दिलं आहे. तर क्रिझिंग म्हणजे जिथे आपल्याला फोल्ड करायची घडी घालायची तिथे आम्ही क्रीज हा शब्द वापरला आहे. आणि घडी घालून थोडंसं कमी प्रमाणात फेविकॉल लावा. मुलं याच्यामध्ये खूप रमतात. त्यानिमित्ताने वेळ आली तर पालकही जवळ बसू शकतात. ही जेव्हा मुलं मॉडेल्स करतात स्वतः तेव्हा थोडंसं ते मोबाईल आणि टी व्हीपासून थोडेसे लांब होतात. हे जे मी आता तुम्हाला मॉडेल दाखवलं याच्यामध्ये अजून वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे, त्याला आम्ही छोटासा स्विमिंग पूल, चेंजिंग रूम वगैरे केलेली आहे. दुसरं म्हणजे मुंबईचा बागेतला म्हातारीचा बूट, तोही मुलांना खूप आवडतो. मशरूम गार्डन आम्ही केलं आहे, ते काल्पनिक आहे, तेही मुलांना आवडतं. आणि अजून एक म्हणजे गिफ्ट बॉक्स. तर आपण जेव्हा गिफ्ट बॉक्स विकत घेतो तेव्हा फक्त बदाम चौकट एवढेच मिळतात. तर आम्ही ते आपले जे पत्ते असतात त्याप्रमाणे किल्वर, इस्त्री, बदाम आणि चौकट असे केलेले आहेत. त्याच्यात तुम्ही गिफ्ट घालूनही देऊ शकता लोकांना. छान आहे, मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी वगैरे खूपच सुंदर आहे तुमच्याकडे. आता आम्हाला असा प्रश्न पडला आहे की आम्हाला हे सगळं आवडलेलं तर आहेच आहे, पण आम्हाला जर तुमच्याकडून ऑर्डर करायचं असेल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आम्हाला कसं पोहोचता येईल? माझा व्हॉट्सअपचा नंबर देते, 9850931399. अजून एक नंबर देते मी, 9850738644. खूप धन्यवाद, तुम्ही तुमचा नंबर दिलात आम्हाला, म्हणजे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. यांच्या फेसबुक पेजची पण लिंक आहे की ज्या थ्रू सुद्धा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता किंवा त्यांचे प्रॉडक्ट पाहू शकता. मी ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देते. छान, आणि आज तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या व्यावसायिक प्रवासासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. डन्स्टन डेलिशियस या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.